पाच राज्यांच्या विधानसभेचा निकाल लागलेला आहे. भाजपला एकाही राज्यामध्ये आपली सत्ता राखता आली नाही. या उलट राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षानं तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करण्याची परिस्थिती निर्माण केलेली आहे. या निमित्तानं सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो आणि राहुल गांधींनी अत्यंत प्रभावीपणे पक्षाचं नेतृत्व केलं त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो. हा पराभव भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या पेक्षा जास्त नरेंद्र मोदींच्या धोरणांचा पराभव आहे. नरेंद्र मोदींनी 2014 लोकसभा निवडणुकीपूर्वी जी दिवास्वप्न दाखवली होती ती दिवास्वप्न किती खोटी आहेत यातलं एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही. उलट देशाच्या अर्थव्यवस्थेवर अनिष्ट परिणाम झालेला आहे. एकही आंतरराष्ट्रीय कीर्तीचा अर्थशास्त्रज्ञ आज मोदी जेटली सरकारबरोबर काम करायला तयार नाही आहे. आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या असेल, युवकांच्या पुढे नोकरी न मिळण्यामुळे अंधकारमय परिस्थिती निर्माण झालेली आहे, अल्पसंख्याकांवर अत्याचार, महिलांच्यावर अत्याचार, दलितांच्यावर अत्याचार, आणि आता विकासाचे मुद्दे चालत नाहीत म्हणून मग राम मंदिरासारखा मुद्दा किंवा धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न, या सगळ्याला जनतेने साफ नकारलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं की मोदी सरकारच्या या केंद्र सरकारच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एक आता अंत व्हायला सुरुवात झालेली आहे, बिगिनिंग ऑफ द एंड आहे असं म्हटलं तरी काही वागो होणार नाही. मला वाटतं की आता परिवर्तनाची दिशा निश्चित झालेली आहे. देशातल्या लोकांनी निर्णय घेतलेला आहे की आणि मोदी ब्रँडचा आता पर्दाफाश झालेला आहे.